वेलकम स्टुडंट्स इन्फोफिजिक्स चॅनलच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लिड याचं नेक्स्ट म्हणजे सातवं लेक्चर सुरू करतो आहे याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पहिला आर्टिकल पाहणार आहोत जे आहे एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल्स हे जे ड्रॉप्स किंवा बबल्स जे निर्माण होत असतात तर हे लिक्विड ड्रॉप अँड आणि बबल निर्माण होण्यामागची थेरी आपल्याला समजून घ्यायची लिक्विड ड्रॉप अँड स्मॉल बबल्स आर स्पेरिकल इन शेप बिकॉज ऑफ द फोर्सेस ऑफ सरफेस टेन्शन डॉमिनेट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे लिक्विड ड्रॉप असतील किंवा हे सोप बबल असतील हे सर्वसाधारणपणे स्पेरिकल नेचरचे दिसून येतात आणि याच्या मागे कारणीभूत गोष्ट म्हणजे सरफेस टेन्शनचे फोर्सेस असतात द फोर्स ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज दी सरफेस एरिया ऑफ द लिक्विड

त्यांच्या आतमध्ये जे प्रेशर असतं हे प्रेशर या सरफेस टेन्शनचा फोर्स किंवा ॲटमॉस्पेरिक प्रेशर म्हणजे या ड्रॉपच्या बाहेरचं प्रेशर या दोन्हीपेक्षा ते जास्त भरतं अँड सो द ड्रॉप्स आर क्रिएटेड सो बबल्स आर क्रिएटेड लेट अस कन्सिडर अ स्पेरिकल ड्रॉप ऑफ रेडियस आर अप अ लिक्विड ॲज शोन इन फिगर तर इथं आपण हा एक लिक्विडचा ड्रॉप घेतला आहे ज्याची रेडियस आपण आर म्हणलेली आहे लेट पी आय द प्रेशर इन द ड्रॉप हे पी आय आतमधलं प्रेशर आहे याला ड्रॉपच्या आतमध्ये पी झिरो वि द प्रेशर आउटसाईड द ड्रॉप पी झिरो या ड्रॉपच्या आउटसाईडचं प्रेशर आहे ॲज द ड्रॉप इज पेरिकल इन शेप द प्रेशर पी आय इज ग्रेटर दॅन पी झिरो हा गोलाकार जो ड्रॉप आहे त्याच्या आतमध्ये जे प्रेशर असतं हे नेहमीच या बाहेरच्या प्रेशरपेक्षा जास्त असतं तर या दोघांच्या प्रेशरमधला जो डिफरन्स आहे त्याला एक्सेस प्रेशर असं म्हणतात द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज पी आय मायनस पी झिरो लेट ती रेडियस ऑफ ड्रॉप इनक्रीजेस फ्रॉम आर टू आर प्लस डेल्टा आर वेअर डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल सो दॅट द प्रेशर इनसाइड द ड्रॉप रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट तर या ठिकाणी आपण हा जो ड्रॉप आहे या ड्रॉपची रेडियस आर जी होती ती डेल्टा आरनं इनक्रीज केली सो न्यू रेडियस ऑफ द डॉप विल बी आर प्लस डेल्टा आर रिमेंबर दॅट दिस डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल खूप छोटीशी अशी ह्या डेल्टा ची किंमत आहे त्यामुळं या ड्रॉपचा आकार आपण ज्यावेळेस बदलतो त्यावेळेस त्याच्या आतमध्ये जे प्रेशर आय पी आहे त्याच्यामध्ये फारसा फरक निर्माण होत नाही बिकॉज ऑफ दिस स्मॉल इनक्रीज इन द रेडियस दॅट मीन्स द प्रेशर इनसाइड द डॉप इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट द इनिशियल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप ए वन इज इक्वल टू या मूळच्या ड्रॉपचा सरफेस एरिया ए वन असणार आहे फोर पाय आर स्क्वेअर इयर आर इज द रेडियस ऑफ ड्रॉप अँड द फायनल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप ए टू इज इक्वल टू फोर पाय ब्रॅकेट आर प्लस डेल्टार स्क्वेअर मूळची रेडियस आर होती नंतरची रेडियस आर प्लस डेल्टार आहे त्यामुळे त्याचा स्क्वेअर झाला दर फोर ए टू इज इक्वल टू या आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं आहे फोर पाय आर स्क्वेअर प्लस ट्वाईस आर डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर दर फोर ए टू इज इक्वल टू फोर पायनं मल्टिप्लाय केल्यानंतरची ही स्टेप आली फोर पाय आर स्क्वेअर प्लस एट पाय आर डेल्टा आर प्लस फोर पाय डेल्टा आर स्क्वेअर इथं हा जो डेल्टा आर आहे तो खूप स्मॉलर आहे किंवा आपण याचा एरिया किंवा साईज वाढवताना खूप कमी किमती व्हॅल्यून वाढवलेला आहे ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल फोर पाय डेल्टा आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड तर ही जी शेवटची टर्म आहे फोर पाय आर स्क्वेअर ही अतिशय शॉर्ट किंवा छोटीशी असते सो इट कॅन बी निग्लेक्टेड दर फोर ए टू इज इक्वल टू फोर पाय आर स्क्वेअर प्लस एट पाय आर डेल्टा आर दस द इन्क्रीज इन द सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप आता याच्यावर आपल्याला या मूळच्या ड्रॉपपेक्षा हा एरिया मोठ्या ड्रॉपचा कितीनं वाढला ते काढता येऊ शकतं आणि त्या इनक्रीज इन सरफेस एरियाला आपण जर डी ए म्हटलं तर दॅट मज बी इक्वल टू ए टू मायनस ए वन ऑर इट इज इक्वल टू एट बाय आर डेल्टा आर वर्क डन इन इनक्रीजिंग द सरफेस एरिया बाय डी ए इज स्टोर्ड ॲज द एक्सेस सरफेस एनर्जी आपण याचा आकार वाढवल्यामुळे ह्याचा सरफेस एरिया देखील वाढलेला असतो तर एवढ्या व्हॅल्यून हा सरफेस एरिया वाढला आहे आणि हा सरफेस एरियामध्ये वाढ घडताना जे वर्क डन घडतं दॅट इज स्टोर्ड ॲज अ एनर्जी सरफेस एनर्जी आणि आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे वर्क डन असतं सरफेस टेन्शन टू इनक्रीज इन एरिया तर या ठिकाणी या लिक्विडचं जर सरफेस टेन्शन टी असेल तर वर्क डन असणारे टी इन टू डी ए देअर फॉर वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू टी आणि डी ची इन्क्रीज इन सरफेस एरियाची व्हॅल्यू भरली आपण एट पाय आर डेल्टा आर ऑल्सो द वर्क डन इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आपण ह्या ड्रॉपचा एरिया वाढवताना त्याला इथून इथपर्यंत डिस्प्लेस केला थ्रू डिस्टन डेल्टार त्यामुळं या ठिकाणी वर्क डन जे घडेल ते फोर्स आणि डेल्टार यांचा गुणाकार असणार आहे तर इथं हा जो फोर्स आपण या स्पियरचा सरफेस एरिया वाढवल्यानंतर जो एक्सेस फोर्स लावलेला असतो तो असतो एक्सेस प्रेशर आणि सरफेस एरिया यांच्या प्रोडक्ट एवढा फोर्स इज इक्वल टू प्रेशर इन टू एरिया या फॉर्म्युलीनुसार एक्सेस फोर्स म्हणजे एक्सेस प्रेशर आणि सरफेस एरिया यांचा प्रोडक्ट असेल सो एफ इज इक्वल टू पी आय मायनस पी झिरो इन्टू फोर पाय आर स्क्वेअर तर हे एक्सेस प्रेशर आणि हा सरफेस एरिया देअर फॉर वर्क डन आता ही एपची व्हॅल्यू आपण या वरच्या फॉर्म्युलामध्ये वापरणार आहोत सो वर्क डन इज इक्वल टू एप दॅट इज पी आय मायनस पी झिरो इन्टू फोर पाय आर स्क्वेअर आणि इन्टू हा डेल्टा so, तर हे झालं वर्क डन वरचं इक्वेशन देखील वर्क आहे हे देखील वर्क इक्वेशन आहे मग दोन्ही इक्वेशन आपण इक्वेट करणार त्यांच्या आर चे इक्वेट करायचे टी इंटू ब्रॅकेट एट पाय आर डेल्टा आर इज इक्वल टू पी आय मायनस पी झिरो इंटू फोर पाय आर स्क्वेअर डेल्टा आर आणि मग याच्यावर फायनल इक्वेशन मिळेल पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू टाइस टी अपॉन आर तर याला एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप असं म्हटलं होतं या ड्रॉपच्या आतमध्ये जे एक्सेस प्रेशर ज्यामुळे हा ड्रॉप फॉर्मेशन होतं किंवा त्याचा आकार टिकून राहतो त्याला एक्सेस प्रेशर असं म्हटलं जातं तर हे एक्सेस प्रेशर जे आहे ते या पद्धतीनं तयार होतं आणि त्यासाठीचा हा फॉर्म्युला दिस इक्वेशन गिव्ज दी एक्सेस प्रेशर इनसाइड द डॉप दिस इज कॉल्ड लापलास इज लॉ ऑफ अ स्पेरिकल मेमरेन तर या इक्वेशनलाच लापलासेचा नियम म्हटला तर लापलासेज लॉ लाप ऑफ स्पेरिकल मेमरेन असं म्हणतात तर ही एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू इन साइड द डॉप पी आय मायनस पी जिओलॉजिकल टू टाईस डी अप ऑन आेक्स्ट केसमध्ये आपण जर एखादा सोप बबल क्रिएट केला तर त्याच्या आतमध्ये किती एक्सेस प्रेशर असतं ते पाहणार आहोत इन केस अ सोप बबल देर आर टू फ्री सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर द इनर सर्फेस अँड आउटर सर्फेस ड्रॉपच्या बाबतीत बाहेर फक्त सरफेस एरिया होता आतमध्ये लिक्विड असल्यामुळं त्याला इनर सरफेस एरिया नसतो बट इन केस ऑफ बबल देर आर टू सरफेस एरिया याला बाहेरून एक सरफेस एरिया असतो आणि आतमध्ये सुद्धा एअर असते बबलच्या आतनं हा पोकळ असतो त्यामुळे त्याला आतल्या बाजूला पण एक सरफेस एरिया असतो म्हणजे याचा सरफेस एरिया डबल असतो दॅन दॅट ऑफ दी ड्रॉप फॉर अ बबल दी इनक्रीज इन सरफेस एरिया डी ए हे इक्वेशन होतं ए टू मायनस ए वन इज इक्वल टू एट पाय आर डे आर डेल्टा आर त्याच्याऐवजी हे होणार आहे डी ए इज इक्ल टू टाईस इन टू एट पाय आर डेल्टा आर आता इथं टू फॅक्टर का आला बिकॉज ऑफ देर आर टू सरफेस एरियाज आउटसाइड सरफेस एरिया आणि इनर सरफेस एरिया त्यामुळे इथं इनक्रीज इन सरफेस एरिया हा ड्रॉपपेक्षा डबल भरतो देअर फॉर डी ए इज इक्वल टू सिक्स्टीन पाय आर डेल्टा आर

टी इंटू सिक्स्टीन पाय आर डेल्टा आर तर हे पहिलं वर्गडांचं इक्वेशन हे सेकंड इक्वेशन दोन्ही इक्वेट करायची जर फोर पी आय मायनस पी झिरो फोर पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इज इक्वल टू टी इंटू ब्रॅकेट सिक्स्टीन पाय आर डेल्टा आर याच्यानं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळतो पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू फोर टी अपॉन आर इन केस ऑफ लिक्विड ड्रॉप हाच फॉर्म्युला होता पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू टॉईस टी अपॉन आर वेर ॲज इन केस ऑफ बबल इट इज इक्वल टू फोर टी अप ऑन आर तर बबल आणि ड्रॉपच्या एक्सेस प्रेशरच्या फॉर्म्युल्यामध्ये हा फरक आहे एक्सेस प्रेशर, प्रेशर बबलचं हे डबल भरतं ॲज कम्पेअर टू ड्रॉप नेक्स्ट कॅप्युलरी ॲक्शन या आर्टिकलमध्ये आपण कॅप्युलेरिटी फिनॉमिनॉन किंवा कॅप्युलरी ॲक्शन म्हणजे काय समजून घेणार आहोत आता त्यापूर्वी आपण कॅप्युलरी ट्यूब कशाला म्हणतात त्याचा मिनिंग बघूया अ ट्यूब हॅव्हिंग अ व्हेरी फाईन बोर दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू वन एम एम अँड ओपन ॲट बोथ एंड इज कॉल्ड एज द कॅपिलरी ट्यूब एखादी ट्यूब जी दोन्ही बाजूला ओपन असेल आणि तिचा बोर डायमीटर हा एक मिलीमीटर किंवा त्याहूनही छोटा असेल तर तिला कॅपिलरी असं म्हटलं जातं इफ वन एंड ऑफ कॅपिली ट्यूब इज डिप्ड इन अ लिक्विड विच पार्शली ऑर कम्प्लिटली वेट्स द सरफेस ऑफ कॅपिलरी लाईक वॉटर इन ग्लास दी लेवल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी रायजेस जर आपण पाण्यासारखं एखादं लिक्विड घेतलं जे काचेला पूर्णता ओलं करतं तर अशा पाण्यामध्ये जर आपण काचेची कॅपिलरी इमर्स केली किंवा बुडवली तर त्या ठिकाणी लिक्विड लेवल लि, राईज झालेली म्हणजे वर सरकलेले किंवा वाढलेले आपल्याला दिसून येते ऑन द अदर हँड इफ द कॅपिलरी ट्यूब इज डिप इन अ लिक्विड विच डज नॉट वेट इट सरफेस फॉर एक्झाम्पल मर्क्युरी इन ग्लास द लेवल ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ड्रॉप्स आपण मर्क्युरीसारखं लिक्विड घेतलं आणि त्याच्यामध्ये ग्लास कॅपिलरी इमर्स केली तर त्या ठिकाणी लिक्विड लेवल ड्रॉप झालेली आपल्याला दिसून येते इनसाइड द कॅपिलरी दिस फिनॉमिनॉन ऑफ राइज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅप्युलरी ट्यूब वेन इट इज डीप इन दी लिक्विड इज कॉल्ड कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलरी ॲक्शन द फिनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इन साईड अ कॅपिलरी ट्यूब वेन इट इज डीप्ड इन दी लिक्विड इज कॉल्ड ॲज दी कॅप्युलरी ॲक्शन ऑर कॅप्युलॅरिटी तर ही कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शनची डेफिनेशन राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इन साईड अ कॅपिलरी ज्यावेळेस आपण कुठलीही कॅपिलरी लिक्विडमध्ये डीप करतो त्यावेळेस एक तर तिच्यामध्ये लिक्विड लेवल वाढते किंवा कमी होते या फिनॉमिनला कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलॅरिटी असं म्हटलं जातं आपण या कॅपिलॅरिटीचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत पहिले एक्झाम्पल ऑइल रायझेस अप दी वीक ऑफ लॅम्प तेलाचा एखादा दिवा घेतला आपण तर त्याच्यामध्ये जी वात असते त्या वातीमच्या थ्रू हे ऑइल त्या दिव्याच्या ज्योतीपर्यंत पोचत असतं तर याच्यामध्ये कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलरिटी फिनॉमिनॉन इथं निर्माण झालेला दिसून येतो ऑइल हे त्या वीक म्हणजे वातीच्या छोट्या छोट्या तंतूंमधनं वर सरकतं आणि इथं कॅप्युलॅरिटी फिनॉमिन निर्माण होत असतं क्लोथ रॅक सक्स वॉटर एखादा दोरा जर आपण पाण्यामध्ये टाकला आणि त्याचं एक एंड वर हवेमध्ये ठेवलं तर तो, तो दोरा दुसऱ्या टोकापासून पाणी शोषून घ्यायला सुरुवात करतो तर याच्यामध्ये सुद्धा हा कॅप्युलॅरिटी फिनॉमिनान दिसून येतो वॉटर रायझेस अप द क्रिवायसेस इन रॉक खडकांमध्ये ज्या भेगा असतात फटी असतात त्याच्यामध्ये पाणी वर सरकलेलं दिसतं इथं देखील हा कॅपिलॅरिटी फिनामिना निर्माण होतो सॅप अँड वॉटर राईज अप टू द टॉप मोस्ट लिवज इन अ टी एखादा मोठं वृक्ष घेतला किंवा झाड असेल तर त्याच्या मुळापासनं मुळांनी शोषलेलं पाणी किंवा पोषक द्रव्य जे असतात ती त्या झाडाच्या अगदी शेवटच्या टोकावरच्या पा पानांपर्यंत पोचत असतं तर याच्यामध्ये देखील कॅपिलॅरिटी फिनॉमिना निर्माण होतो जा का त्या झाडाच्या आतमध्ये असलेल्या सेल ज्या असतात ते कॅपेलरीसारखं काम करतात आणि हे पोषकद्रव्य किंवा पाणी झाडांच्या मुळांपासनं झाडाच्या शेंड्यापर्यंत किंवा पानांपर्यंत पोचवायचं काम केलं जात असतं आणि लास्ट एक्झाम्पल ब्लॉटिंग पेपर ॲप्स ऑर इंक आपण जर एखादा कागद शाईमध्ये बुडवला तर त्या टिप कागदामध्ये शाई वर सरकली जाते इथं देखील हा कॅपिलॅरिटी फिनॉमिना निर्माण होतो वेन अ कॅपलरी इज डिप्ड इन अ लिक्विड टू इफेक्ट्स कॅन बी ऑब्झर्व आपण पाहिल्याप्रमाणे दोन फिनॉमिना दिसून येतात राईज किंवा फॉल फर्स्ट द लिक्विड लेवल कॅन राईजेस इन द कॅप्युलरी फॉर एक्झाम्पल वॉटर इन अ ग्लास कॅप्युलरी तर आपण जर पाण्यामध्ये काचेची कॅप्युलरी टाकली तर इथं लिक्विड लेवल राईज झालेले दिसून येते अँड सेकंद द लिक्विड लेवल कॅन फॉल इन द कॅप्युलरी फॉर एक्झाम्पल मर्क्युरी अ ग्लास कॅप्युलरी मर्क्युरी सारख्या लिक्विडमध्ये जर आपण ग्लास कॅप्युलरी टाकली तर त्या ठिकाणी लिक्विड लेवल फॉल झालेले दिसून येते तर इथं याला कॅप्युलरी ॲक्शन म्हणतात राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड इन साइड द कॅप्युलरी वेन इन अ लिक्विड आपण या कॅपिलरी ॲक्शनमध्ये पहिली केस पाहतोय कॅप्युलरी के फॉल एखाद्या लिक्विडमध्ये कॅप्युलरीमध्ये लिक्विड लेवल फॉल कशा पद्धतीने होत असते याच्या मागचं रिझन आपण पाहणार आहोत कन्सिडर अ कॅप्युलरी ट्यूब डीप इन अ लिक्विड विच डज नॉट वेट द सरफेस फॉर एक्झाम्पल मर्क्युरी आपण या भांड्यामध्ये मर्क्युरी हे लिक्विड घेतले आणि त्याच्यामध्ये काचेची एक कॅपिलरी इमर्स केली द शेप ऑफ मर्क्युरी मेनिस्कस इन द कॅप्युलरी इज अप्पर कॉन्व्हेक्स ज्यावेळेस आपण मर्क्युरीमध्ये कॅपिलरी इमर्स करतो त्यावेळेस त्या मर्क्युरीचा जो मेनिस्कस असतो त्याचा शेप हा अप्पर कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वकर असा असतो कन्सिडर द पॉइंट्स ए बी सी अँड डी सच दॅट ॲट शोन इन द फिगर तर या ठिकाणी आपण या फिगरमध्ये चार पॉइंट दाखवलेत ए बी सी अँड डी पॉइंट ए इज जस्ट अबाउट द कॉन्व्हेक्स सर्फेस अँड इन साईड द कॅप्युलरी हा पॉइंट ए या कॅप्युलरीच्या आतमध्ये आहे पण तो या कॉन्व्हेक्स सर्फेसच्या वरचा म्हणजे एअरमधला पॉईंट आहे पॉईंट बी इज जस्ट बिलो द कॉन्वेक्स सरफेस इन साइड द कॅपलरी पॉईंट बी हा देखील कॅपिलरीच्या आतमध्ये फक्त तो या सर्फेसच्या खाली आहे ए आणि बी पॉईंट इनसाइड द कॅपिलरी आहेत एक लिक्विड सर्फेसच्या वर आणि एक खाली आहे पॉइंट सी जस्ट अबो द प्लेन सर्फेस आउटसाईड द कॅपलरी हा पॉईंट सी या ए लेवल लेवलमध्ये मात्र आउट साइड द कॅपिलरी आहे अँड पॉईंट डी जस्ट बिलो द प्लेन सर्फेस आउटसाइड द कॅपलरी अँड बिलो द पॉइंट सी हा डी पॉइंट या सी पॉइंटच्या खाली लिक्विडच्या आतमध्ये आहे ए आणि सी पॉइंट एका लेवलमध्ये आहेत आणि बी आणि डी पॉइंट एका आहेत हॉरिझॉन्टल लेवल ऑफ ए अँड सी अँड बी अँड डी आर सेम लेट पी ए पी बी पी सी अँड पी डी द व्हॅल्यूज ऑफ प्रेशर ऍट द पॉइंट्स ए बी सी अँड डी रिस्पेक्टिवली या डायग्राम मध्ये जे चार पॉईंट्स दाखवलेत आपण ए बी सी डी त्या चार पॉईंटपासली रिस्पेक्टिव्ह प्रेशर ही पी ए पी बी पी सी अँड पी डी आहेत द प्रेशर ऑन द कॉनकेव साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्वेक्स साईड आपण मागं थिअरीमध्ये पाहिल्याप्रमाणे जर एखादा लिक्विड सरफेस कॉन्केव्ह किंवा कॉन्वेक्स असेल तर तिथं प्रेशर डिफरन्स निर्माण होतं आणि कॉन्केव साईडला प्रेशर हे नेहमी कॉन्व्हेक्स साईडपेक्षा जास्त भरतं देअरफोर पी बी मज बी ग्रेटर दॅन पी ए तर हे बी पॉईंट हा कॉन्केव्ह साईडला आहे आणि ए पॉईंट कॉन्व्हेक्स साईडला त्यामुळं बी पॉईंटचं प्रेशर हे ए पॉईंटच्या प्रेशरपेक्षा जास्त भरतं ॲज द पॉईंट ए अँड सी आर ॲट द सेम लेवल द प्रेशर ॲट बोथ दीज पॉईंट्स इज सेम अँड इट इज ॲटमॉस्फिरिक प्रेशर हे ए आणि सी पॉईंट एकाच लेवलला आहेत असं आपण इमॅजिन करणार आहोत आणि दोन्हीही हवेमध्ये त्यामुळे या दोन्ही पॉईंटपासलं प्रेशर सेम असतं अँड दॅट इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं पी ए इज इक्वल टू पी सी बिटवीन द पॉईंट सी अँड डी द सरफेस इज प्लेन या सी आणि डी पॉईंटच्या मधला जो पृष्ठभाग आहे तो प्लेन सरफेस आहे देर फोर पी सी इज इक्वल टू पी डी हे सी आणि डी पॉईंटचं प्रेशर एकसारखं भरतं आणि पी ए हा पी सी एवढा आहे त्यामुळे पी सुद्धा पी ए एवढा भरतं सो पी सी इज इक्वल टू पी डी इज इक्वल टू पी ए ही पी एची व्हॅल्यू पी डी एवढी आहे तर ती व्हॅल्यू आपण या वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत सो पी बी ग्रेटर दॅन पी डी पी बी ग्रेटर दॅन पी ए होता पण पी डी इज इक्वल टू पी ए और पी ए इज इक्वल टू पी डी असल्यामुळं पी बी ग्रेटर दॅन पी डी होतं बट द पॉईंट्स बी अँड डी आर ॲट द सेम हॉरिजॉन्टल लेवल हे बी आणि डी पॉईंट एकाच पातळीमध्ये आहे दस इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर द मर्क्युरी इन द कॅपलेरी रशेश आउट द कॅपिलरी बिकॉज ऑफ दिस देअर इज अ ड्रॉप इन द लेवल ऑफ मर्क्युरी इन्साइड द कॅपिलरी ॲज शोन इन द फिगर तर या ठिकाणी हे बी आणि डी पॉईंटचं प्रेशरमध्ये डिफरन्स तयार झालेला असतो पण हे दोन्ही पॉईंट एका लेवलला आहेत मग इथलं प्रेशर मेंटेन करण्यासाठी या बी पॉईंटपाशी कॅपलरीमधले जे मर्क्युरी लेवल आहे ती फॉल होते किंवा खाली जाते या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं लिक्विड लेवल या पद्धतीनं फॉल होते मूळची लिक्विड लेवल या पद्धतीनं होती सुरुवातीला ही लिक्विड लेवल अशी असते पण या प्रेशर डिफरन्समुळं प्रेशर मेंटेन करण्यासाठी हीच लिक्विड लेवल या पद्धतीनं खाली सरकते तर याला कॅपिलरी फॉल असं म्हटलं जातं मर्क्युरीसारख्या लिक्विडमध्ये आपल्याला ही कॅपिलरी फॉल दिसून येतं बी केस आपली कॅपिलरी राईज काही लिक्विड्समध्ये कॅपिलरीमध्ये लिक्विड लेवल राईज झालेलं ले दिसून येते तर त्याच्यामागचं चा कारण आपण बघूया या ठिकाणी आपण या कंटेनरमध्ये वॉटर म्हणजे पाण्यासारखं एक लिक्विड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही ग्लास कॅपिलरी के इमर्ज केली मगासारखे असे चार पॉईंट आहेत ए बी सी अँड डी ए बी इनसाइड द कॅपिलरी सी डी आउटसाईड द कॅपिलरी ए सी इन एअर अँड बी डी इन लिक्विड द प्रेशर ऑन द कॉन्केव साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्वेक्स साईड इथं हा हे लिक्विड मेनिस्कस कॉन्केव शेप्स आहे मग अशी होतं तर इथं कॉन्केव आहे आणि कॉन्केव साईडचं प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉन्वेक्स साईड कॉन्केव साईडला जास्त प्रेशर असतं ॲज कम्पेअर्ड टू कॉन्वेक्स साईड सो पी इज ग्रेटर दॅन पी बी पी ए पॉईंट कॉन्केव साईडला आणि बी पॉईंट कॉन्वेक्स साईडला त्यामुळे पी ए हा पी बीपेक्षा जास्त असतो ॲज द पॉईंट ए अँड सी आर ॲट द सेम लेवल ए आणि सी सेम लेवलला आहे आणि त्यामुळं त्यांचं प्रेशर सारखं भरतं आणि ते हवेमध्ये त्यामुळं त्यांचं प्रेशर ॲटमॉस्फिरिक प्रेशर एवढं असतं पी ए इज इक्वल टू पी सी बिट्वीन द पॉईंट सी अँड डी द सरफेस इज प्लेन ह्या सी डी पॉईंटमध्ये प्लेन सरफेस आहे so सो देअर प्रेशर इज ऑल्सो इक्वल पी सी आणि पी डीचं प्रेशर सारखं भरतं सी आणि डी पॉईंट प्रेशर सारखं आहे पण पी एची किंमत पी सी एवढी आहे सो पी सी इज इक्वल टू पी डी इज इक्वल टू पी ए म्हणजे पी ई डीची किंमतसुद्धा पी ए एवढी असते ही व्हॅल्यू आपण वरच्या या इक्वेशनमध्ये भरणार आहोत पी एबद्दल पी डी ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर इक्वेशन होतं पी डी ग्रेटर दॅन पी बी तर डी पॉईंटपासलं प्रेशर बी पॉईंटपासलं प्रेशरपेक्षा जास्त आहे बट द पॉईंट बी अँड डी आर ॲट द सेम लेवल पण हे दोन्ही पॉईंट एकाच समान पातळीमध्ये आहेत दस इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर द वॉटर इन द कॅपिलरी रशेज इनसाइड द कॅपिलरी मग इथं प्रेशर मेंटेन करण्यासाठी in हे बाहेरचं लिक्विड या कॅप्युलरीच्या आतमध्ये शिरतं बिकॉज ऑफ दिस देर इज द इनक्रीज इन द लेवल ऑफ वॉटर इन साईड द कॅपिलरी ॲज शोन इन द फिगर तर या ठिकाणी हे बाहेरचं लिक्विड डी पॉईंटसारख्या पॉईंटपासलं लिक्विड या बी पॉईंटपाशी किंवा कॅपुलरीच्या आतमध्ये सरकतं आणि हिअर इज द राईज ऑफ द लिक्विड लेवल इन साईड आणि त्यामुळं हे जी लेवल आहे ती वर सरकते वर राईज ऑफ द लिक्विड या कॅपिलरीच्या आतमध्ये घडून आलेलं दिसून येतं तर अशी ही कॅपेलरी ॲक्शन देर मे बी राइज ऑर फॉल ऑफ द लिक्विड इन साईड द कॅपिलरी नेक्स्ट एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल हे जे आपण कॅपिलरीमध्ये राईज किंवा फॉल घडून येताना दिसून येतं तर हे राईज किंवा फॉल किती घडते किंवा किती हाईटनं हे लिक्विड वर सरकतं किंवा खाली सरकतं ते आपण फाइंड आउट करणार आहोत याच्या दोन मेथड्स आहेत पहिल्या मेथडमध्ये आपण युझिंग प्रेशर डिफरन्स प्रेशर डिफरन्सचा वापर आप करून हे राईज किंवा फॉल किती घडते ते फाइंड आउट करणार आहोत आता यासाठी आपण एका लिक्विडमध्ये ही कॅपिलरी इमर्स केली आणि त्याच्यामध्ये ही लिक्विड लेवल या पद्धतीनं राईज झाली असं गृहित धरूया या कॅपिलरीची रेडियस आपण स्मॉल आर मानणार आहोत द प्रेशर ड्यू टू द लिक्विड दॅट इज वॉटर कॉलम ऑफ द हाईट एच मज बी इक्वल टू प्रेशर डिफरन्स टॉईस टी अपॉन आर ड्यू टू द कॉन्केव्हिटी या ठिकाणी वॉटरसारखं लिक्विड असेल तर कॉन्केव मेनेस्कस तयार होतं तर या ठिकाणी आपण या कॅपिटलची रेडियस जर स्मॉल आर मानली आणि या मेनेस्कसच्या स्पेरिकल भागाची रेडियस जर कॅपिटल आर मानली तर या ठिकाणी जो प्रेशर डिफरन्स निर्माण होतो तो टॉईस टी अपॉन आर असतो टॉईस टी अपॉन आर या ठिकाणी टी म्हणजे सरपेस टेन्शन ऑफ द लिक्विड आहे आर इज द रेडियस ऑफ मेनेस्कस ह्या मेनेस्कस जर स्पेरिकल गोलाकार असेल तर त्या गोलाची ही त्रिज्या आर आहे आणि आर इज द रेडियस ऑफ कॅपिलरी इनर रेडियस या पद्धतीनं ही कॅपिलरी गोलाकार असेल त्याची रेडियस आर मानलेली आहे हे लिक्विड लेवल ज्यावेळेस वर सरकतं समजा एच एवढ्या हाईटनं वर सरकले मग ही जर हाईट वर सरकलेली असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी कशाच तरी गरज असते तर ही हाईट एच एवढी वर सरकली असेल तर या लिक्विडचं प्रेशर एच रो जे असतं आणि दॅट प्रेशर डिफरन्स मज बी इक्वल टू टॉईस टी अपॉन आर तर ह्या प्रेशरची व्हॅल्यू या प्रेशर डिफरन्स टॉईस टी आर एव अपॉन आर एवढी भरते इथं रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड ह्या लिक्विडची डेन्सिटी रो आहे आणि जी म्हणजे इथली ॲक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे तर या लिक्विड कॉलमचं प्रेशर एच रो जे असेल ते टॉईस टी आपण आर एवढं भरतात लेट आर बी द रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब अँड थिटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द लिक्विड ॲज शोन इन फिगर या कॅपिलरीची रेडियस ही स्मॉल आर आहे आणि इथं ही जी टँजन ड्रॉ केली आपण या लिक्विड सरफेसला तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा आहे या लिक्विडच्या बाबतीत द रेडियस ऑफ कर्वेचर कॅपिटल आर ऑफ द मेनेस्कस इज गिवन बाय इथं हा एक राईट अँगल ट्रँगल तयार झाला आहे पहा या राईट अँगल ट्रँगलमध्ये हा डायगोनल आर आहे ही साईड स्मॉल आर आहे आणि हा अँगल थीट आहे जर आपण या राईट अँगल ट्रँगलमध्ये या अँगल थीटाचा कोसाइन कॉस फाइंड आऊट केला तर कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू आर अपॉन कॅपिटल आर भरेल ॲट साईड अपॉन डायगोनल सो कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू स्मॉल आर अपॉन आर, अपान आर, अपान आर। त्याच्यावर मग कॅपिटल आरसाठी फॉर्म्युला मिळेल आर इज इक्वल टू स्मॉल आर अपॉन कॉस थिटा कॉस थिटा इज इक्वल टू आर अपॉन कॅपिटल आर आहे मग त्याच्यावर आपण टर्म रिअरेंज करून कॅपिटल आरसाठी म्हणजे या रेडियस ऑफ मेनेस्कससाठी फॉर्म्युला मिळतोय आर अपॉन कॉस ऑफ थिटा ही व्हॅल्यू आपण या वरच्या इक्वेशनमध्ये वापरणार आहोत एल एच एस एच रोजी ॲज इट इज टॉइस टी अपॉन आर टॉइस टी अपॉन आर अपॉन कॉस थिटा आणि टर्म्स रिअरेंज केल्यानंतर हाच फॉर्म्युला होता एच रो जी इज इक्वल टू टॉईस टी कॉस्थिटापॉन आर आणि याच्यानं एचसाठी फॉर्म्युलामुळे मिळतो म्हणजे ही जी हाईट वाढलेली आहे लिक्विड लेवल राईज होते त्यासाठी फॉर्म्युला टॉईस टी कॉस्थिटापॉन आर रो जी दॅट गिव्ज दी राईज ऑफ द लिक्विड लेवल इन साईड द कॅपिलरी एच इज इक्वल टू टू टी कॉस्थिटापॉन आर रो जी दी अबो इक्वेशन गिव्ज दी एक्सप्रेशन फॉर कॅप्युलरी राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड ज्या लिक्विडमध्ये कॅप्युलरीमध्ये राईज घडून येते त्या ठिकाणी ही राईज ऑफ द लिक्विड त्यासाठीची इक् व्हॅल्यू आहे आणि जर काही लिक्विडमध्ये मर्क्युरीसारख्या लिक्विडमध्ये उलटं घडतं ही लिक्विड लेवल फॉल होते तर फॉल होताना त्या ठिकाणी ह्या फॉलसाठी हा फॉर्म्युला वापरता येतो इथं ही जी हा राईज ऑफ द लिक्विड लेवल आहे ती काही फॅक्टर्सवर डिपेंड असते त्यातला पहिला फॅक्टर नॅरो द ट्यूब द ग्रेटर इज द हाईट टू विच द लिक्विड राईजेस ऑर फॉल ही कॅपिलरी जर आपण नॅरो वापरली म्हणजे जिची रेडियस कमी आहे अशी कॅपिलरी जर वापरली तर या फॉर्म्युल्यामध्ये आरची व्हॅल्यू डिक्रीज होते आणि त्यामुळे ही राईज किंवा फॉल ऑफ द लिक्विड आपल्याला जास्त प्रमाणात घडलेली दिसून येते इफ द कॅपिलरी ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकल इन अ लिक्विड दॅट हॅज अ कॉन्वेक्स मेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज ऑफ च्यूस cos फोर कॉस्थिटा इज निगेटिव्ह अँड सो दि हाईट एज इथं जर आपण मर्क्युरीसारखं लिक्विड घेतलं असतं तर या ठिकाणी हे मेनेस्कस कॉन्वेक्स झालं असतं आणि त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑफ आला असता आणि मग जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ म्हणजे ग्रेटर दॅन नाईन्टी आला असतं तर थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह येते आणि पर्यायानं या हाईटची व्हॅल्यू निगेटिव्ह येते म्हणजेच लिक्विड लेवल फॉल होते वेट किंवा पार्शली वेट करणाऱ्या लिक्विडच्या बाबतीत कॉस्थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन नाईन्टी अॅक्युट येतो आणि त्यामुळे हाईट पॉझिटिव्ह भरते वेर ॲज इन केस ऑफ द लिक्विड विच डजंट वेट द सॉलिड इन दॅट केस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑफ चूस अँड हेन्स द व्हॅल्यू ऑफ कॉस ऑफ थिटा इज निगेटिव्ह अँड सो दॅट दी देर इज द फॉल ऑफ द लिक्विड म्हणजे एच निगेटिव्ह येतं म्हणजेच लिक्विड लेवल फॉल होत असते दिस मीन्स दॅट द लेवल विल सफर कॅपिलरी फॉल ऑर डिप्रेशन तर इथं कॅपिलरीमध्ये फॉल झालेला दिसून येतो इन केस ऑफ द कॉन्व्हेक्स मेनिस्कस सेकंड मेथड आपण पाहणार आहोत एक्सेस प्रेशर इन साईड द कॅपिलरीसाठी आता या ठिकाणी आपण या सरफेस टेन्शनच्या फोर्सेसचा वापर करून ही कॅपिलरीमध्ये हाईट राईज होते किंवा फॉल होते त्यासाठी एक्सप्रेशन पाहणार आहोत इथं आपण या मध्ये हे लिक्विड दाखवलेले आहे लिक्विड इन द कॅपिलरी हे जे लिक्विड आहे त्याचा मेनेसकस हे कॉन्केव शेपचं दाखवलेलं आहे इथं ही हाईट एच एवढी वाढलेली आहे असं आपण गृहीत धरूया कॅपिलरीच्या आतमध्ये लिक्विड लेवल राईज झालेले ले. राईज ऑफ वॉटर इन द कॅपिलरी अगेन्स्ट ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स या लिक्विडला खाली ओढत असतं तरी देखील या मध्ये लिक्विड लेवल राईज होत असते हेन्स द वेट ऑफ द लिक्विड कॉलम मज बी इक्वल अँड अपोजिट टू द प्रॉपर कॉम्पोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे या ठिकाणी ही लिक्विड लेवल जर राईज झालेली असेल तर याचं वजन म्हणजे वेट जे आहे ते व्हर्टिकली डाउनवर्ड ॲक्ट होतं एम जी तर याला बॅलन्स करणारा या सरफेस टेन्शनचा जो फोर्स आहे एफ टी त्याचा कुठला तरी कॉम्पोनंट असतो तर या केसमध्ये आपण इथं हा कंपोनंट एफ टी कॉस्थिटा दाखवलेला आहे द लेंथ ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट इन द कॅपिलरी इज द सरकम्फरन्स टू पाय आर या कॅपिलरीची रेडियस जर आपण आर मानली तर गोला भागा मदले या ठिकाणी पूर्ण गोलाकार भागामधलं लिक्विड या कॅपिलरीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणजे सरकम्फरन्स ऑफ द कॅपिलरी टू पाय आर एवढ्या भागातलं लिक्विड या सॉलिड म्हणजे ग्लासच्या कॅपिलरीच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं दस द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज गिव्हन बाय आपण सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला लिहितो फोर्स ड्यू टू सरपेस टेन्शन बरोबर सरपेस टेन्शन इन टू लेंथ इन कॉन्टॅक्ट सरपेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ त्याच्यावरनं फोर्स बरोबर सरपेस टेन्शन इन टू लेंथ हा फॉर्म्युला तयार होतो हा एफ टी म्हणजे फोर्स ऑफ सर्पेस टेन्शन आहे या लिक्विडचं सरपेस टेन्शन टी असेल तर या एफ टीची किंमत सरपेस टेन्शन टी इन टू ही लेंथ टू पाय आर सरकम्फरन्स ऑफ द लिक्विड इन साइड द कॅपिलरी किंवा टू पाय आर एवढी त्याची व्हॅल्यू असते सो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन त्याची व्हॅल्यू आली सरफेस टेन्शन इन टू टू पाय आर डिरेक्शन ऑफ दिस फोर्स इज द टँजेंट ॲज शोन इन द फिगर हा जो सरफेस टेंशनचा फोर्स असतो तो असा टँजेन्शियल निर्माण होत असतो प्रत्येक ठिकाणी या गोलाकार भागामध्ये प्रत्येक ठिकाणी हा फोर्स ऑफ सरफेस टेन्शन टँजेन्शियल निर्माण होत असतो व्हर्टिकल कम्पोनंट ऑफ दिस फोर्सेस आपण या एफ टी या वेक्टरचा व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे असा हा उभ्या दिशेला किंवा कॅपेलरीच्या वॉलच्या दिशेला असलेला कॉम्पोनंट कन्सिडर करणार आहोत त्या कॉम्पोनंटला आपण एफ टी व्ही म्हणणार आहोत फोर्स ड्यू टू द सरपेस टेन्शन एफ टी आहे आणि त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट व्ही मांडला तर एफ टी व्ही इज इक्वल टू एफ टी कॉस ऑफ थीटा हा अँगल जर थीटा असेल तर या एफ टीचा व्हर्टिकल कॉम्पोनंट येईल एफ टी कॉस ऑफ थीटा एफ टी इन टू कॉस ऑफ थीटा या फॉर्म्युल्यामध्ये आपण एफ बद्दल ही वरची व्हॅल्यू सबस्ट्यूट करूया सो एफ टी व्ही इज इक्वल टू एफ बद्दल टी इंटू टू पाय आर इन टू कॉस ऑफ थिटा इग्नोरिंग अ लिक्विड इन कॉन्क्योमेनिस्कस द व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी राईज इज व्ही इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच हे लिक्विड समजा एच एवढ्या हाईटवर वर सरकला असेल इथला भाग जर कॉन्क्यो असला तरी आपण हे निग्लेट करणार एवढा भाग निग्लेट केला तर या पूर्ण भागाचा व्हॉल्यूम या पूर्ण लिक्विडचा व्हॉल्यूम बरेल पाय आर स्क्वेअर एच पाय आर स्क्वेअर हा एरिया असणार आहे आणि एच ही त्याची हाईट असणार आहे बेस इन टू हाईट या फॉर्म्युलनुसार या भागाच्या लिक्विडचं व्हॉल्यूम असेल पाय आर स्क्वेअर एच मग याच्यानं या, या लिक्विडचं मास आपल्याला फाइंड आउट करता येईल मास ऑफ द लिक्विड इन कॅपिलरी हे स्मॉल एम जे आहे ते मास ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी आहे तर आपल्या फॉर्म्युल्यानुसार हे जे मास येईल ते एम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच रो एवढं आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास आपण व्हॉल्यूम असा फॉर्म्युला असतो त्याच्यानं मास इज इक्वल टू व्हॉल्युम इन टू डेन्सिटी हा फॉर्म्युला तयार होईल सो मास इज इक्वल टू व्हॉल्युम पाय आर स्क्वेअर एच या लिक्विडचा व्हॉल्यूम आहे पाय आर स्क्वेअर एच आणि याची डेन्सिटी रो आहे सो मास ऑफ दिस लिक्विड इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच रो याच्यानं मग या, या लिक्विडचं वेट म्हणजे वजन किती ते फाइंड आउट करता येईल वेट इज इक्वल टू मास इन टू जी हा फॉर्म्युला आपल्याला डब्ल्यू इज इक्वल टू एम जी इथं एमबद्दल ही व्हॅल्यू सबस्ट्यूट करायची सो वेट ऑफ द लिक्विड कॉलम या लिक्विड कॉलमचं वजन जे असेल ते भरेल पाय आर स्क्वेअर एच रो हो जी पाय आर स्क्वेअर एच रो हो आणि टू हा जी दॅट इज द वेट ऑफ द लिक्विड कॉलम इन द कॅपिलरी तर या वेट एम जीला काउंटर बॅलन्स करायचं काम हा फोर्स ऑफ सर्फेस टेन्शनचा व्हर्टिकल कॉम्पोनंट करते दिस मज बी इक्वल अँड अपोजिट टू द व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सर्फेस टेन्शन दस इक्वेटिंग राईट साईड्स ऑफ दी अबोव इक्वेशन्स हे इक्वेशन आणि मागाचं एफ टी कॉस्थिटा म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंटचं इक्वेशन जर आपण इक्वेट केलं तर आपल्याला पुढचं इक्वेशन मिळेल याची आर एच एस पाय आर स्क्वेअर एच रो जी हे वेट ऑफ द लिक्विड कॉलम आणि ह्याला व्हर्टिकल कंपोनंट हा जो बॅलन्स करतो एफ टी थिटा तो असतो टी इन टू टू पाय आर कॉस ऑफ थिटा टर्म्स रिअरेंज केल्या तर आपल्याला एचसाठी फॉर्म्युला मिळेल एच इज इक्वल टू टू टी कॉस थिटा अपॉन आर रो जी दॅट इज द एक्सप्रेशन फॉर राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड लेवल इनसाईड द कॅपिलरी इन टर्म्स ऑफ कॅपलरी राईज द एक्सप्रेशन फॉर सरफेस टेन्शन इज टी इज इक्वल टू आर एच रोजी अपॉन टू कॉस थीटा याच फॉर्म्युलावरून आपण सरफेस टेन्शनसाठी अजून एक फॉर्म्युला तयार करू शकतो टी इज इक्वल टू आर एच रोजी अपॉन टू कॉस थिटा या सर्व टर्म्स रीअरेंज केल्या की आपल्याला सरफेस टेन्शनचा अजून एक फॉर्म्युला मिळाला आर एच रोजी अपॉन टू कॉस थिटा तर ज्यावेळेस आपण एखाद्या लिक्विडमध्ये कॅपिलरी मस करतो आणि त्यामध्ये त्या जर त्या त्या लिक्विड ले, लेवल राईज किंवा फॉल होत असेल तर त्या राईज किंवा फॉलची व्हॅल्यू जर आपल्याला माहीत असेल तर त्याच्यावर आपण त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन डिटर्माइन करू शकतो द सेम एक्सप्रेशन इज ऑल्सो व्हॅल्यूड फॉर कॅपिलरी फॉल डिस्कस्ड अर्लियर आता इथं आपण कॅप्युलरी राईजसाठी एक्सप्रेशन काढलं आहे आणि हेच इक्वेशन कॅप्युलरीमध्ये लिक्विड लेवल फॉल होण्याला देखील लागू पडतं आपण मर्क्युरीसारखं लिक्विड घेतलं असतं तर या ठिकाणी ही लिक्विड लेवल फॉल झाली असती आणि ते फॉल जर एच मानला तर त्यासाठी हा फॉर्म्युला वैलिड होतो या ठिकाणी आपण हे आजचं लेक्चर कन्क्लूड करतो आहे थँक्स फॉर वॉचिंग